पावसाळा सुरू झाला आहे आणि कोल्हापूरकर पन्हाळ्याला जाणार नाहीत असं तर होणार नाही, तर आम्ही पण सगळ्या मैत्रिणी मिळून आज पन्हाळ्याला जायचं ठरवलं. पावसाने पण आम्हाला साथ दिली, आम्ही गेलो व्हर्टिकल ॲडव्हेंचर्सला. तर व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क हा पन्हाळा मसाई पठार जेऊर इथे वसलेला आहे. इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्हाला करता येतील, जसं की झिपलाईन, बंजी जंक्शन, हाय रोप कोर्स, स्लॅक लाईन, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, जमरिंग आणि राफ्टिंग. आत्ता तरी या 7 ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत. ह्याच्या आधी आणि बऱ्याचशा होत्या, पण आता पावसामुळे या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत. तर पावसाळा नसताना या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू असतात, त्यामुळे तुम्ही कधीही इथे येऊ शकता. सकाळी 9 वाजल्यापासून हे सुरू असतं. आणि ही जागा इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे ना, आम्ही बराच वेळ नुसतं ही जागा फिरण्यात घालवलेले. तर आम्ही डिसाईड केलं की झिपलाईन सुरू आहे, झिपलाईन करायचंच. आम्ही तिघींनी तरी झिपलाईन कधीच केलेलं नव्हतं, सो आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. झिपलाईनसाठी आम्हाला वरच्या साईडला जायचं होतं. ही 800 फीटची झिपलाईन होती. तर आम्ही आत्ता इथे वर आलो आहे. इथून आम्हाला खाली जिथे ॲडव्हेंचर पार्क आहे, आम्ही तिकडे डायरेक्टली रोप थ्रू जाणार आहोत. तर या आपण बघूया काय काय झालं. इथं जाऊया. ए थांब की पहिल्यांदा तिला तिचं घालू दे, तिला ह्याच्यामध्ये पाहिजे. जाऊया गं तिथे झोप आहे इतकं. मला असं लांबून खूप वाटलं. 2 मिनिटं त्यात. आणि तुला सांगू डोळ्यामध्ये काहीच नाही दिसत, त्या तिथंच पोचतोय आपण. खालून नका करू बघायचं नाही का, डोळे म्हटले की झालं चालू तिथं पोहोचतोय तो पहिला. तर आम्ही दोघी तयार आहे हे पोटात गुडगुड वाजून. तुझ्या आधी त्यांना काय त्यांच्या जीवाची पर्वा नाही आहे का? जीवाची काय भीती नाही, केलं तर काय हरकत नाही. त्यांना विचारलं मी, इन्शुरन्स आहे ना आमचा, नंतर हाय हाय तिची जरा लूजच ठेव, काळजी असणार आहे. तू विचार कर ना अशा तऱ्हेने. आम्ही तिघी पण तयार आहोत. ही तयार आहे, मी तयार आहे, आमचं गुडू गुडू पोटात गुडू गुडू वाला मेंबर पण तयार आहे. पहिले मी जाणार आहे, मग या जाणार आहे, मग ही जाणार आहे. तर काय काय होते तुम्ही या ॲक्टिव्हिटीजसाठी जाताना एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, गरोदर स्त्रिया किंवा हृदयाचे म्हणजे हार्ट प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला हाय बी पीचा त्रास असेल किंवा कुणाला फीट येत असेल, तर अशा लोकांनी ह्याची पूर्वकल्पना तिथल्या कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांना विचारूनच मग या ॲक्टिव्हिटीज कराव्या, कारण का आपण इथे येतो मजा करण्यासाठी. तर आपल्याला तो तसा अनुभव मिळाला पाहिजे. त्यामुळे तुमचं जर काही त्रास असतील तर तुम्ही पहिले त्या कर्मचाऱ्यांशी बोलून घ्या. इथले कर्मचारी अतिशय चांगले आहेत, अगदी वेल ट्रेन्ड आहेत, त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित सांगतात की तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तुम्ही फक्त ते सांगतील तसे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बाप्पा प्लेस
काय नसते. चल आता जास्त एक विचार करायचा नाहीये. कुठे गेली बघी. हा गेली गेली पोहोचली. प्रत्येक ग्रुपचा एक घाबरट मेंबर असतो. तसा आमच्या ग्रुपचा घाबरट मेंबर म्हणजे ही राजनंदिनी. काय नाही होत, ते बांधलंय ना आता. बाय कर ना मला, बाय कर. तिचा चेहरा बघा नसता तुम्ही. म्हणजे बघण्यासारखं जे आपण हाय लेवलला बघतो ना म्हणून करायचं असते काहीतरी नवीन. पण ते असं खाली बसल्यावर हे रिस्क आहे. सगळ्यांनाच त्या बाबतीत रिस्क आहे ना. असं थोडीच आहे. मग नेक्स्ट टाइम करणार ना नक्कीच. आणि हा आहे बंजी इजेक्शनचं स्टेशन. चांगलंच मोठं आहे. बंद आहे पावसामुळे, सो नाही करतायत. हे समोर जे दिसतंय ते आहे हाय रोप कोर्स. ह्याच्यात 9 ऍक्टिव्हिटीज असतात. थोडंसं अवघड असतं पण ट्राय करण्यासारखं नक्कीच आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे ॲडव्हेंचर पार्क खरंच बघण्यासारखं आहे. मी याबद्दलचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याचे ॲड्रेस सगळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. असा होता आमच्या पहिल्या झिपलाईनचा अनुभव. कसा वाटला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.